हे कमवलेलं वैभव आहे त्याने, कधीच कोणाला दुखवलं नाही. आला की गळ्यात पडून आग सोडून द्यायचा, म्हणजे मी तुझाच आहे असं प्रत्येकाला भासलं भासलं म्हणून इथे सगळे जण आले. आमच्या फळीतला पहिला कलाकार आहे ज्याला एवढा मान सन्मान मिळतोय तो गेल्यानंतर. म्हणून बसल्यानंतर कळते आता की सगळेजण येऊन त्यांच्या डोळ्यात पाणी घालत. सगळ्यात जड जागा ही आज गायकांसाठी इकडे बसलेला प्रत्येक. म्हणून भीमाच्या पाय वाटेची जराशी धूळ मिया नदी नाले बोढ्यास झोळ झोळ मी आहे. बुद्धांना बुद्धांनी सांगितलं जगात दोन सत्य आहेत. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते कलाकारांवर प्रेम करणारे भागवताचा सुनावणे पण आलेले आहे. बुद्धांनी दोन सत्य सांगितलं, माणूस जन्माला येतो माणूस मरतो. मग त्याच्या मध्ये कसं जगायचं बुद्ध सांगतात. बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे मोक्षदाता. मरण बाबासाहेबांना नाही चुकलं, बुद्धांना चुकलं नाही, तुम्ही आम्ही नाही. म्हणून ते फूल बोले माळ्याला, फूल बोले माळ्याला खुड किती खुडशील मजला. लक्षात द्या के फूल बोले माळ्याला खुड किती खुडशील मजला, पण एक दिवस येईल ऐसा की सजवून नेईल तुझला. एक दिवस ऐसा येईल सजवून नेईल तुझला. के लाकूड बोले सुताराला, लाकूड बोले सुताराला रे तोड किती तोडशील मजला. लाकूड बोले सुताराला तोड किती तोडशील मजला, पण एक दिवस येईल ऐसा कि जाळून टाकी ना तुझला. कापड बोले शिंप्याला रे फाड किती फाडशील मजला. कापड बोले शिंप्याला फाड किती फाडशील मजला, पण एक दिवस येईल ऐसा कि लपेटून नेईल तुझला. आणि माती बोले कुंभाराला रे रगड किती रगडशील मजला, पण एक दिवस येईल ऐसा कि पोटात खेळ तुझला. एक दिवस येईल ऐसा कि पोटात खेळ. एक दिवस ऐसा येईल पोटात घेईल तुझला. कमलेश गायकवाड यांनी गाणं दिलं, ते सादर करतोय. सांगा ना दिन करा आणि आनंद काकांसमोर गातोय मी. काय सांगू, ते जुने दिवस आठवले जेव्हा एवढा होतो आणि माझा पहिला गायचा संधी त्यांनी मला दिली. सांगा ना दिन करा त्याला परतू न यायला. Thank you.
विषय सांगितलाय. शेवटी आई आई असते. जसं प्रत्येक गायक इथे म्हटला की आपल्यासाठी काही झालं तरी हे सगळं आहे जगण्यासाठी, पण आईसाठी काय आठवण येत फक्त सांगाना दिन कदा त्याला परतू नाही. अरे त्याचा ढोलक ऐकू वाटतोय संगीत आईला. आनंद काकांसोबत 24 तास त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला. म्हणून अरे मोठ्या पप्पाच्या घरी, अरे मोठ्या पप्पाच्या घरी शोधा जाऊन त्याला. आईचं मन बोलतंय तुमच्या मोठ्याच्या पप्पाच्या घरी गेला असेल किंवा अरे मोठ्या पप्पाच्या घरी शोधा जाऊन त्याला. अरे मिलिंद अंकलच्या घरी तो नसल ना तो गेला. मोठ्या पप्पाच्या घरी जाऊन शोधा त्याला, मिलिंद अंकलच्या घरी नसल ना तो गेला. महाराष्ट्राचे महागायक
उतरतोय. म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम महाग आहेत आमचे दादा. या महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राचे आदर्श. माझ्या वडिलांचे परत नाही मित्र आणि जिंदे दादा यांच्यातर्फे सपरे भेटता. त्याचा ढोलक तोय संगीता समर्थक बरोबर आता वाजवणार कोण त्या पट्टीचं. तो समर्थक कसा बसेला गाणं गायला. तो समर्थक कसा बसेल संविधान मरुरत विचार ऐके काला. संविधान मनोरथ विचार ऐके काला. त्याचा ढोलक सुद्धा आवाज देतो सार्थक लेखाला. आज तुमचं दुःख ते आपलं दुःख. अरे त्याचा ढोलक सुद्धा आवाज देतो सार्थक लेखाला. बरोबर आहे.
पैसे देतोय आम्हाला ते भरून आल्यासारखं वाटतंय, कारण त्याच्या डोळ्यात त्याचं दुःख दिसतंय. जेवढा सार्थक त्याचा होता तेवढाच आमचाही होता आणि अख्ख्या महाराष्ट्राचा होता. म्हणून झोप घेऊन आलाय हाती ते फुल हार, झोप घेऊन आला हाती ते फुल हार, अरे झोप घेऊन आला हाती ते फुल हार, अरे सार्थका निघून गेला आमच्यापासून दूर, आश्रो नयनातून ठळतात शिंदे शाहीच्या असं कुणाच्या ठळणार नाही. आणि या काळजाचा जेल मधून सार्थका तुला कधी जामीन मिळणार नाही, तुला कधी जामीन मिळणार नाही. आनंद मिलिंद सार्थकाच्या सोबतीला सुयोगा त्या सार्थकचाच ढोलक बोले, त्या सार्थकचाच ढोलक बोले. गीताचे कवी कमलेश गायकवाड लिहितात काय, अरे झोप घेऊन आलाय हाती ते फुल हार, झोप घेऊन आला हाती ते फुल हार, अरे सार्थका निघून गेला डोळ्यात पाणी होत, ऐकताना माझ्याही डोळ्यात पाणी होत. म्हणून अरे कमलेश सुद्धा ढोल लागला गाठाची खायला, जय जवान पोरगा आज आई बापाचा निघून गेला, अरे कमलेश सुद्धा ढोल लागला काटली खायला, आईला
माझ्या समोरच बसायचा, ढोलक वाजवा, रियाज करायचा, रिहर्सल करायचा, सांगाना करा त्याला परतून यायला. अरे त्याचा ढोलक ऐकू वाटतोय संगीत आईला. साळवे साहेब यांच्याबरोबर सबरटे